आज मी पोह्यांमध्ये बेसन पिठाचा घोळ करून टाकला आणि त्याचा जो रिझल्ट होता तो अतिशय टेस्टी होता. तर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे आणि एक कप पोहे टाकून आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये थोडाफार काही कचरा असेल तो निघून जाईल. हे पोहे चाळून आपल्याला साईडला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही गुठळ्या राहणार नाहीत, व्यवस्थित फोडून घ्यायच्यात आपल्याला याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत. तर एवढं पातळ हवं आहे, खूप जास्त पाण्याचं प्रमाण नाही टाकायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या एका बाउलमध्ये 2 मीडियम आकाराची उकडलेली बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. तिथे भरपूर साऱ्या भाज्या पण घेतलेल्या आहेत. कॉर्न इथे मी थोडेसे वाफवून घेतलेले आहेत. ह्या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या टाकलेल्या आहेत. 1 चमचाभर आपल्याला आलं किसून घालायचं आहे. 1 चमचा याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत. 1 चमचा आपल्याला मिक्स पिझ्झा हर्ब्स घालायचे आहेत, त्याने चव भन्नाट येते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि जे आपण पोहे चाळून ठेवलेले होते ते सुद्धा याच्यावरच टाकायचे आहेत आपल्याला. सगळे पोहे आपण याच्यावर टाकलेले आहेत आता. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर जे बेसनाचं मिक्सर तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यावरच आपल्याला टाकायचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही आहे. मीठ टाकल्यामुळे भाज्यांनासुद्धा पाणी सुटतं आणि जे बेसनाचं घोळ आहे आणि बटाट्यांचं जे मॉइश्चर आहे त्यांनी हे व्यवस्थित मिक्स होऊन जातं. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पोहे. याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातात तर भिजवण्याची वगैरे गरज नाही आहे. याप्रमाणे मी हे मळून घेतलेलं आहे. याच्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. खूप घट्ट ठेवायची नाही किंवा खूप जास्त प्रमाणात पातळ नाही करायची. या पद्धतीने आपण करून घेतलेली आहे. जे आपलं पोह्यांचं मिक्सर होतं त्याचा एक बॉल घ्यायचा आहे आणि त्याला जसा आकार हवा तसा तुम्ही याला आकार देऊ शकता. तर मी या पद्धतीने टिक्कीचा आकार याला देणार आहे. तुम्हाला दुसरा काही आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. तर खूप जाड किंवा खूप मोठा नाही केलेला, या पद्धतीने केलेले आहेत. जे आपण कॉर्नफ्लावरची स्लरी बनवली होती त्याच्यामध्ये हे बुडवून घ्यायचे आणि इथे रवा घेतलेला आहे. रव्याने आपल्याला याला कोटिंग द्यायची आहे. कॉर्नफ्लावर आणि रव्यामुळे वरची साईड जी आहे टिक्कीची आपली ती खूप मस्त कुरकुरीत होते बघा. त्याच्यासाठी आपण कोटिंग केलेली आहे. तर या पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या टिक्कीज बसतील तेवढ्या टाकायच्या आहेत आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे. याच्यामध्ये आपण स्वीटकॉर्न वापरलेले आहेत. ते लो फ्लेमवर जर तळले तर ते फुटू शकतात आणि तेल उडून आपल्या हातावर येऊ शकतं. तर एक साईड व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा हे टिक्कीज आहेत त्यात तळून घ्यायच्यात. मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्यात बघा. जास्त वेळ नाही लागत याला तळण्यासाठी, फार पटकन तळल्या जातात. तर तुम्ही आता पाहू शकता याचा रंग मस्त गोल्डन आलेला आहे. छान तळल्या गेलेल्या आहेत. हे आपल्याला काढून घ्यायच्यात. अजिबात तेलकट होत नाहीत, मस्त होतात. तर याच पद्धतीने बाकीच्या टिक्कीजसुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी सगळ्या टिक्कीज आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. बाहेरची साईड आहे ती मस्त कुरकुरीत आहे आणि आतून छान मऊ आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत. खूप टेस्टी अशा टिक्कीज ह्या होतात. तुम्ही मुलांना ह्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. मुलं टिफिन संपवूनच येतील.